बातमी सोलापूरमधून सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलामध्ये आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार आहेत यावेळी जयंत पाटील पवारांसोबत असतील विशेष म्हणजे पवार आणि फडणवीस एक ऑगस्टला पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर होते त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय सांगोला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे आणि याच अनावरणाच्या निमित्तानं हे दोघे नेते एकत्र येणार आहेत या कार्यक्रमासाठी शरद पवार सोलापूर इथून अडीच वाजता पोहोचतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी सव्वा दोन वाजता सांगोल्यामध्ये येणार आहेत त्यामुळे ते एकमेकांविषयी आणि बदलत्या राजकारणाविषयी काही भाष्य करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं सुनील निवाण आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील सुनील राजकीय दृष्ट्या हा कार्यक्रम का आणि कसा महत्वाचा ठरणार आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंच एका मंचावर आमने सामने येणार आहेत या दोघातली जुगलबंदी पाहायला महाराष्ट्र उत्सुक आहे प्रसंग आहे सांगोल्याचे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारक अनावरणाचं आज गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण सांगोल्यामध्ये केलं जाणार आहे शेतकरी कामगार पक्षाचा हा कार्यक्रम आहे तसं तर गणपतराव देशमुख हे पहिल्यापासून शरद पवारांच्या अतिशय निकटवर्ती होते आणि त्यांचे राजकीय कारकिर्द शरद पवारांच्या हातात घा हात घालूनच पूर्ण झालेली आहे इवन शरद पवार ज्यावेळी माढ्यातनं उभारले होते त्याही वेळेला त्यांना निवडून आणायला सर्वात मोठी जबाबदारी भाई गणपतराव देशमुख यांनी घेतली होती त्यामुळे ह्यांचा ऋणानुबंध जुना असल्यामुळं आज शरद पवार या कार्यक्रमाला येणार आहेत त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमासाठी इथे येणार आहेत गेल्या काही दिवसाखाली देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट आणि वाक युद्ध लढलं चांगलंच रंगलं होतं यात पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर जी काही टीका केली होती यानंतर पवारांनी जे बोलले ते अर्धसत्य आणि पुढचं अर्धसत्य लवकर बाहेरील अशी सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं दरम्यानच्या काळात काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आणि अजितदादा पुन्हा एकदा राष्ट्रवादीतनं बाहेर पडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले आहेत कालच पुण्यात अजितदादांची शरद पवारांची पुन्हा एकदा भेट झालेली आहे सध्या शरद पवार इंडिया या आघाडीकडं काँग्रेस आघाडीकडे आहेत तर अजितदादा हे एन डी ए या नरेंद्र मोदींच्या आघाडीकडे आहेत त्यामुळं आता या दोघातली जुगलबंदी आज कशी रंगणार ही इथं पाहायला मिळणार आहे सांगोल्यात दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम असणार आहे सव्वा दोन वाजता देवेंद्र फडणवीस सांगोल्याला पोचणार आहेत आणि शरद पवार अडीच वाजता तिथं पोचणार आहेत चार वाजेपर्यंत इथं कार्यक्रम होणार आहे यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईकडे जाणार आहेत आणि शरद पवारांचा मात्र तेथ सांगोल्यात अजून एक कार्यक्रम असणार आहे निश्चित आणि त्या कार्यक्रमामध्ये ते एकमेकांविषयी काय बोलतात याची उत्सुकता आहे सुनील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट